नमस्कार. मराठवाडा नेता फेसबुक आणि युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत अनेक वेगवेगळे लोक ज्यांची नावं सांगणं किंवा त्यांच्याबद्दल बोलणं उचित नाहीये, पण प्रत्येक जण माझं मन वळवण्याचा म्हणा किंवा मन तयार करण्याचा प्रयत्न करत होता की भाजपामध्ये प्रवेश करावा, त्यालाच तो आपण. तर आपल्या घरातल्या बड्या बुजुर्गांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आपण बाहेर पडत नाही, त्यामुळं हिंदू संस्कृतीतल्या प्रत्येक मुलीपेक्षा मी कशी वेगळी असेन? आता हे झालं. लोकांना अर्चना पाटील, चाकूरकर, देवघर हे सगळं सांगत असताना आपलं बालपण, शालेय, महाविद्यालयीन शिक्षण याचंही थोडक्यात आपण माहिती लोकांना द्यावी असं मला वाटतं. मी खरं म्हणजे माझा जन्म आणि शालेय शिक्षण सगळं उदगीरला झालं. आपल्या सर्वांचे सुपरिचित ऍडव्होकेट माधवराव पाटील कोळखेडकर केला आणि सांगितलं की चाकूरकर साहेबांच्या मुलासोबत मी तुझं लग्न ठरवणार आहे. आपण इतकी मोठी गोष्ट मला विचारताय की आपण साहेबांना विचारून प्रवेश केला का? भाऊ, मी माझं लग्न सुद्धा वडिलांनी सांगितलं, तुमचं लग्न मी ठरवलंय आणि त्यांना मी सांगितलं आपण जे कराल ते मला मान्य आहे. त्यामुळे संस्कृती माहेरची आणि सासूरची तुम्हा सगळ्यांना परिचित आहे. काय घडलं असेल याचा तुम्हाला प्रत्येकाला अंदाज आहे. याच्यात आता हे सर्व होत असताना शालेय आपल्या वडिलांचं त्या ठिकाणी एक मोठी कॉलेज आहे, हाऊगी स्वामी कॉलेज, आणि सोशल, एज्युकेशनल आणि कल्चरल ऍक्टिव्हिटी मध्ये ते ऍक्टिव्ह होते. मग तुम्हाला कधी कॉलेजमध्ये किंवा पप्पा बरोबर, अप्पा बरोबर, अप्पा म्हणजे का? माझे आप्पा म्हणजे माझ्या आयुष्यातले सर्वात माझ्या जवळचा मित्र होते. माझ्या आयुष्यावर सगळ्यात मोठा पगडा कोणाचा असेल तर माझ्या वडिलांचा, आप्पांचा आहे. आप्पांनी मला मुलगी म्हणून कधीच वाढवलं नाही. एक समान मुलगा मुलगी यातला फरक न करता अत्यंत हेल्दी अशा वातावरणात माझं बालपण गेलं आणि कुठलीही गोष्ट करताना प्रोत्साहितच करायचे ते. त्यांच्याबरोबर राजकीय चर्चा आदरणीय लहान होतो आणि त्या गावावर नायडोळे काकांचा पण एक मोठा पगडा आहे. तर त्या सगळ्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक वातावरणाचा माझ्या जडणघडणावर नक्कीच मोठा प्रभाव आहे. तुमचं नायडोळेंची कधी भेटी व्हायच्या का? नायडोळे काकांच्या घरी मला वाटतं दर रविवारी काका काकूंची भेट व्हायची आणि बराच वेळ आम्ही त्यांच्याकडे झोपाळा होता, त्या झोपाळ्यावर बसून खेळायचं आणि मग काका गप्पा मारायचे. ते लहानपणीच्या अतिशय सुंदर आठवणी आहेत. आता अशी लोकात चर्चा आहे की काळगे हे समोरून उमेदवार आले म्हणून लोहा लोहे को काटता है, या दृष्टिकोनातून लिंगायत वोट भाजपकडून जाऊ नये म्हणून तुम्ही भाजपत आलात असं काही लोकांचं म्हणणं आहे. इलेक्शन मध्ये चर्चा बऱ्याच घडत असतात, पण आपण भारतीय लोकशाही 75 वर्ष झालं आपण सगळेजण बघतोय, ही अतिशय परिपक्व लोकशाही आहे आपली जी आहे ती. असं एका जातीवर किंवा समाजावर इलेक्शन फिरेल अशी परिस्थिती नसते. आदरणीय पाटील साहेबांचे इलेक्शन आपण सर्वांनी इतक्या जवळून आम्ही पाहिलेले आहेत, त्यामुळे एका जातीविशेष ह्याच्यावरतीच उमेदवार निवडून येऊ शकतो हा जर भ्रम असेल तर मग आपण आपल्या लोकशाहीला ओळखलं नाही असं मला वाटतं. एकंदरीत लातूर लोकसभेचा आपला जवळून अभ्यास आहे. पाटील साहेब स्पीकर होते, नंतर गृहमंत्री होते, नंतर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी ज्या पाडल्या त्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना मला आठवतंय अनेक गेस्ट आल्यानंतर त्यांची व्यवस्था किंवा घर सगळं सुसज्ज आणि व्यवस्थित करण्याची जबाबदारी तुमची होती. तसं बाळकडू हे राजकारणाचं तुमचं आहेच. एक डॉक्टर म्हणून लातूरच्या राजकारणाला एक चांगला डॉक्टर, कारण वातावरण सोशली इकॉनॉमिकली असं खराब होत झालेलं आहे आणि अशा वेळेस लोकांनी तुमच्याकडून एक चांगला डॉक्टर मिळाला अशी अपेक्षा करावी का? तशी जर अपेक्षा लोकांच्या मनात असेल तर मला त्याचा खूप आनंद वाटेल. त्यांच्या त्या अपेक्षेला खरा उतरण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. लातूर लोकसभेत सगळ्यात महत्वाचं की लोक म्हणतात की आता आता काय झालेलं आहे, आजकाल कार्यकर्त्यांना कुठं काही काम असेल एखाद्या बँक मॅनेजरला फोन करा, कलेक्टरला फोन करा, शिवोला फोन करा, आणि पाटील साहेबांना हे जनरली आवडत नव्हतं किंवा ते करत होते पण त्याची चर्चा जास्त होती. तर तुम्ही लोकांच्या पाठीशी, कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार का? सर्वप्रथम मी हा जो एक समज गैरसमज आहे आदरणीय पाटील साहेबांचा,
साहेबांच्या बद्दल, त्याच्याबद्दल मला थोडस बोलायचंय. बदर साहेब 11 इलेक्शन साहेबांनी लढलेले आहेत. कार्यकर्त्यांना जर साहेबांनी हिंमत दिली नसती किंवा त्यांच्या पाठीशी उभे राहिले नसते तर एवढे इलेक्शन लढणं आणि जिंकून येणं हे शक्य असतं का? सांग, साहेबांचं असणं हे एक ऑक्सिजन सारखं आहे. त्यांच्या फक्त नावावरच आपल्याला किती लोकांचं काय काम झालेलं आहे आणि कार्यकर्ते कसे जगलेत ह्याचा आपण दोघही साक्षीदार आहोत. आपण, मी साक्षीदार आहे, पण लोक म्हणतात ना पाटील साहेबांनी काय केलं. मी बऱ्याच वेळा या सर्व गोष्टीची उत्तर दिली आणि मला आणखीन एक सांगावं असं वाटतं. एक कुटुंब वत्सल की ज्याला म्हणतात की दरडाजी, मालूजी, राठीजी, नंतर बीवी काळे असतील, विलास तुमच्याकडं मात्र लोक असं म्हणतात देव काय साहेबाकडं पहान बेल फुल व्हा, याबद्दल तुमचं काय मत आहे? सत्तेतून संपत्ती हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे तो काही असा आपण सार्वजनिक प्रश्न म्हणून चर्चेला जाऊ शकत नाही. साहेबांनी त्यांच्या आयुष्याचा एक मार्ग निवडला होता की मी सचोटीने तत्वनिष्ठ राजकारण करेन. मग त्यांनी त्या पद्धतीने जर आयुष्य पूर्ण त्यांच्या एकाच विशिष्ट साच्यात जगले असतील तर त्याच्यावर आपण आयुष्याच्या ह्या वेळेला त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेऊ नये असं मला वाटतं. मला एक अत्यंत गंभीर सहज चर्चा करत असताना आठवण झाली, पाटील साहेब लोकसभेला उभा होते आणि मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की गॅसची एजन्सी घेतली म्हणजे ह्या स्वार्थ नाही का, तर त्यावेळेस तुम्ही, तुम्हाला उत्तर आठवते का नाही मला माहित नाही, आठवते की तुम्ही काय म्हटला होता काय पाटील साहेबांच्या मुलांनी काही व्यवसाय करू नये का असं तुम्ही मला बद्दलजी तुमच्याकडनं मला हे अपेक्षित नाही आणि लोक बोलतात तुम्ही पण बोलता का, म्हणजे अशा अनेक आठवणी तुमच्या स्मरणात आहेत जे पाटील साहेबांच्या सोबत सातत्याने राहणारे तुमच्या भाजप प्रवेशाविषयी. नाव मी घेणार नाही, समजा तरी काय बॅळे असतील, नाव नका घेऊ कोणाचं, अनेक लोक आहेत ते तुमच्या संपर्कात आहेत का, त्यांचा साहेबांचे मित्र म्हणून तुम्हाला आशीर्वाद आहे का, सपोर्ट आहे का, ते भेटले? विरुद्ध लढण्यासाठी आलेली नाहीये बद्दलची. मी ज्या पक्षात आलीये त्या पक्षाला जर वाटलं की हा योग्य उमेदवार आहे ह्याला निवडून ह्या वृद्धाशी मॅक्झिमम संपर्क किंवा प्रॉब्लेम त्यांचे काय आहेत याबद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? माझा 30 तारखेला प्रवेश झाला त्यामुळे अगदी मी 8 दिवस झालेत, त्यामुळे मी आत्ता फक्त ऑब्झर्वेशन करते, त्याचं निरीक्षण करते बारीकीने की आपण ह्याच्यातून काय करायला पाहिजे किंवा काय नाही करायला पाहिजे किंवा पक्षांतर्गत काय चालतंय, कोण व्यक्तीचा कुठपर्यंत कामाची त्यांची काय रचना आहे ह्या प्रत्येक गोष्टीचा मी सध्या अभ्यास करते. आपल्याला माहितच आहे बद्दरजी मी मॅरिटची स्टुडंट आहे त्यामुळे लवकरच शिकेन, बघूया आता काय कसं कसं होईल. मी लवकर शिकाल, पण आता या ठिकाणी तुमच्या येण्यानं जसं 90-95% लोकांना आनंद झालाय, पण 5-2% मला आता आपलं कसं, आता आपलं कसं, देव पाण्यात ठेवून बसलेत. मग त्यांना समजा तुम्हाला उमेदवारी मिळाली तर तुम्ही ते प्रचार करतील का, किंवा त्यांना मिळालं तर तुम्ही करणार का? मला मिळाली तर ते प्रचार करतील का याचं उत्तर त्यांच्याकडे असू शकतं, पण माझं उत्तर हे की त्यांना मिळाली तर मी सचोटीने प्रामाणिकपणून आत्ता मी हा विचार केला की आता ही योग्य वेळ आहे. आता काही जण म्हणतात की पाटील साहेबांचे मानसपुत्र बसवराज पाटील यांनी प्रवेश केला आणि मग तुम्ही प्रवेश केला, म्हणजे बहीण भाऊ मिळून आले असं काही जण म्हणतात. काही जण म्हणतात अशोकराव चव्हाण, म्हणजे शंकरराव चव्हाण आणि साहेब हे दोघं मित्र आणि अशोकरावजी ही साहेबांना खूप मानतात, तर तुमच्या प्रवेशासाठी लातूर लोकसभेचं मतदान 7 मेला आहे आणि खासदार शृंगारेंची ही दुसरी टर्म आहे, तर मला असं वाटतं की लातूरचा मतदार हा अतिशय सुज्ञ, त्यांचं मत हे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना हात बळकट करण्यासाठी तो एक त्यांचा प्रतिनिधी पाठवत आहेत, त्यामुळं हे मतदान जे आहे ते आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्यासाठी आहे तो विचार करून, कारण त्यांनी ज्या योजना दिलेल्या आहेत मी मागच्या 6-7 दिवसात बघते, पूर्वी कदाचित एवढं लक्ष देऊन बघितलं नव्हतं मी, पण आत्ता जे बघायला लागले किती योजना आहेत आणि त्या पोचलेल्या आहेत लोकांच्यापर्यंत, अशा अनेक लोक भेटतात त्यांना मी पण क्रॉस प्रश्न विचारते की तुम्हाला खरंच या योजनेचा लाभ झालेला आहे का, तर अशी संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे, मग तो मतदार आपसुकच भाजपाच्या अधिकृत उमेदवाराला मतदान करणार आहे. असे प्रमुख 1, 2, 3, 4 कारण की तुम्हाला काँग्रेस सोडून नरेंद्र मोदी आणि भाजपत प्रवेश करावा वाटला, अशी कारणं कोणती?
सर्वप्रथम मी आपल्याला थोडंसं करेक्ट करू इच्छिते की मी काँग्रेस सोडून भाजपात आलेली नाहीये, कारण ह्याआधी मी फक्त चाकूरकर साहेबांची सून या रोलमध्ये होते. मी काँग्रेसचं कुठलाही अधिकृत पद घेतलं नव्हतं किंवा मी कुठलीही इलेक्शन याच्या आधी लढलेली नव्हते, त्यामुळं मी ही माझी नवीन सुरुवात आहे भाजपाच्याच माध्यमातून. काय यावं असं वाटलं ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण मी मला वाटतं की आपल्या बोलण्यातही चर्चा झाली की महिला आरक्षण बिल जे आलं, नारी शक्ती वंदन अधिनियम आणि भारताची नवीन संसद, त्याच्यामध्ये राष्ट्रपती महिला आणि त्याच्यातलं पहिलं बिल हे महिलांच्या करता आलं, तर हा सगळ्या ह्या गोष्टी बघून मला असं वाटलं की महिलांच्यासाठी एक पोषक जागा आहे ही काम करण्यासाठी. आता महिलांच्या गरीब महिला, मध्यमवर्गीय महिला आणि उच्च भरू महिला, महिलांच्या काय काय प्रमुख समस्या आहेत असं तुम्हाला वाटतंय? महिलांच्या समस्या ज्या असतात त्या राजकीय प्रश्नातून सुटण्याची शक्यता थोडी कमी असते. त्यांना जे जे त्यांचे पदाधिकारी आहेत, तो प्रत्येक व्यक्ती हा मी स्वतः उमेदवार आहे असं समजून काम करतोय. बूथ प्रमुख असतील, मंडल प्रमुख असतील, वॉरियर्स असतील, शक्ती केंद्राचे लोक असतील किंवा जिल्हा कार्यकारिणीचे लोक असतील, RSSचे लोक असतील, प्रत्येक जण, कुणीही म्हणत नाही खासदार शृंगारे यांच्यासाठी काम करतोय, ते प्रत्येक जण आपण स्वतः उमेदवार आहे सर, मग मी कशी वेगळी राहीन त्यापेक्षा. याशिवाय आपण काय वेगळं काही सामाजिक राजकीय काही सांगू इच्छिता किंवा शैक्षणिक तुम्हाला येणाऱ्या काळात लातूर जिल्ह्यामध्ये, मग माहेर म्हणून उदगीर आणि सासर म्हणणार नाही पण एक सासर म्हणून लातूर, शैक्षणिक महिलांसाठी काय काय असावं असं वाटतंय तुम्हाला? मला वाटतं की लातूरचा शैक्षणिक वारसा हा पुष्कळ समृद्ध आहे, पण जेव्हा आम्ही ऍक्टिव्हली आता पुढच्या काळामध्ये जेव्हा काम करेन तेव्हा जे काही म्हणून आपल्या लातूरसाठी, महिलांसाठी आणि सर्वांसाठीच जे काही म्हणून आपल्याला आणता येणं शक्य आहे, इथे जो प्रगतीचा एक आलेख आत्तापर्यंतचा आहेच, आत्तापर्यंतच्या नेत्यांनी एक चांगलं लातूर घडवलेलं आहे, त्याच्यामध्ये काही आपल्याला अजून नवीन पायरी काही आपल्याला हे करता आली तर नक्कीच आवडेल. आपण धार्मिक प्रवृत्तीचे आहात, पाटील साहेब धार्मिक प्रवृत्तीचे, मग सत्यसाई बाबा असतील, परत आपले त्रिधाराचे देव असतील, तुम्हीही साईबाबाकडे किंवा बोलताना साईराम म्हणून बोलता, परवाच तुम्ही आपल्या मारुती मंदिर माखणीचं दर्शन घेऊन आलात, तुम्ही धार्मिक प्रवृत्तीचे आहात, मग अशा जेव्हा अशा कॉम्प्लिकेटेड विषयाच्या वेळेस तुम्ही विपश्यना किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड किंवा योगा वगैरे काही करता का? हो नक्कीच, मी श्रद्धेवर माझी खूप श्रद्धा आहे, पण थोडीशी अंधश्रद्धेला बगल देते, थोडी काय पूर्णच बगल देते, कर्मकांड शक्य तेवढं टाळते, पण श्रद्धा ही अतिशय पराकोटीची ईश्वराप्रती श्रद्धा आहे माझ्या मनामध्ये. पाटील साहेब काँग्रेसमध्ये होते, पाटील साहेब राष्ट्रपती पदाचे उमेदवार होते म्हणून चर्चा होती, त्यावेळा राष्ट्रीय मीडिया विचारसरणीचा तो ऑब्स्टॅकल राष्ट्रपती पदासाठी आला, याबद्दल तुमचं काय मत आहे? एवढ्या मोठ्या विषयावर मत देणं, मी फार लहान आहे, पण मला असं वाटतं की साहेबांचं राष्ट्रपती होणं हे कदाचित नियतीलाच मान्य नसेल आणि त्याच्यामुळं कुठल्या बाकी काय घडलं पडद्यावर ह्याच्याबद्दल माझं काही कमेंट नाही आहे त्याच्यावर. सगळ्यात महत्वाचा आणि अवघड प्रश्न, वसंतदादा पाटील ज्यावेळेस इथं आले होते, मला वाटतं तुमचं त्यावेळेस मी लहान होते, या ठिकाणी बसवेश्वर कॉलेजला इंजिनिअरिंग कॉलेज दिलं आणि ते बोलले होते आता आपल्याला गरिबाला वर घेऊन जायचं, त्यांची गावंढळ भाषा होती. जय जवान कारखाना असेल किंवा त्यांनी ज्या ज्या संस्था उभा करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या टीम मध्ये येणे, पॉलिटिकली असेल इकॉनॉमिकली असेल, ऑब्स्टॅकल येत गेले, या लोकांना समेट करण्याचा प्रयत्न करणार? सामोपचारानेच युद्ध पण झालं तर रणांगणावर संपत नसतं, तह हा बंद खोलीतच करावा लागतो, त्यामुळे मला असं वाटतं की राजकारण हे नेहमी सामोपचाराचं आणि मैत्रीपूर्ण असावं, ती लातूरची संस्कृती पण आहे, म्हणून आपल्याच्याने जे चांगलं करता येईल ते करत राहावं. येस, आता सगळ्यात शेवटचा प्रश्न की लोक पाटील साहेबांनी काहीच केलं नाही म्हणतात केदार ज्योतिर्लिंगाला, तर त्यावेळी पाटील साहेबांनी रात्रभर जगद्गुरुमंत्री या सगळ्यांनी रात्रभर साहेब स्वतः कोऑर्डिनेट करत होते आणि सकाळपर्यंत 27 हेलिकॉप्टर्स पाठवून 16,000 लोकांपर्यंत अन्न पोहोचवण्याची व्यवस्था केली, लोकांना तिथून इव्हॅक्युएशन केलं, हे आम्हाला पण माहिती नव्हतं, साहेबांनी कधी आम्हालाही सांगितलं नाही.
कदाचित साहेबांना स्वतःची मार्केटिंग करता येत नाही म्हणून आपल्या सर्वांचा भ्रम असा होतो की साहेबांनी काही केलं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे, चाकूरला BSF सेंटर केलं, त्याचं तेव्हाचं बजेट जे माझ्या समोर मंजूर झालेलं होतं ते 1200 कोटीचं होतं. इथे लातूरला जे आहे CRPFचं डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर, त्याचं बजेट होतं 950 कोटी, ते नंतर वाढलं. हे बजेट आलं ते त्याच्यासाठी लागणारा बिल्डिंग मटेरियल, रंग असू द्या, सिमेंट असू द्या, प्रत्येक गोष्ट, म्हणजे हा पैसा लातूरमध्ये आला मग तो आमच्या पाहुण्यांच्या घरी आला का? नाही आला. तो जातीच्या लोकांकडे आला का? तदनंतर तिथे असणारे जवळपास 2 ते 2500 BSF आणि CRPFचे सैनिक आहेत, त्यांना असलेला अर्धा पगार तरी ते खर्च करतात महिन्याला. म्हणजे इथल्या न्हाव्यापासून, कपडे घालणाऱ्यापासून, दूधवाल्यापासून, अंडेवाल्यापासून प्रत्येकाच्या खिशात तो पैसा यायला लागलाय. साहेबांनी वैयक्तिक काम केलं असेल का नसेल हा मुद्दा वेगळा आहे, पण साहेबांनी ते लायसन्सेस दिलेले.